आज राज्य सरकार ने ओबीसी डेटाच्या संदर्भातला ठराव मांडून पुन्हा एकदा ओबीसींची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलंय। मुळातच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी कमिशननी म्हणजे मागासवर्ग आयोगाने इम्पेरिकल डेटा तयार करावा अशा प्रकारचे आदेश दिले असताना आम्हाला जनगणनेचा डेटा पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं। मी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देखील वाचून दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी बॅकवर्डनेस हे पॉलिटिकल इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि तो डेटा हा केवळ राज्य मागासवर्ग आयोग जमा करू शकतो आणि 4 महिन्याच्या काळात करू शकतो, परंतु 15 महिने या सरकारने आयोग स्थापन केला नाही त्याही संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय हे मी वाचून दाखवलं आणि हा ठराव आणून केवळ वेळ मारून द्यायची आणि केंद्राकडे बोट दाखवायचं अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही ठरावाला पाठिंबा दिला कारण ओबीसी करता जे काही होईल त्याला आमचा पाठिंबा आहेच, पण त्यासोबत आम्ही सरकारला उघड पाडलं आणि सरकार हा जो ठराव आणतोय हे किती चुकीचं आहे हे देखील आम्ही सभागृहात पुराव्यानिशी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच आता आम्ही बोलू नये आणि सरकारचा बुरखा अजून फाडू नये याकरता सभागृहामध्ये वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। परंतु आता ओबीसीच्या संदर्भातला जो ठराव आहे या ठरावाने ओबीसी आरक्षणाला कुठलाही फायदा होणार नाहीये, हे केवळ वेळ काढूपणाचं धोरण या सरकारचं आहे। ओबीसी आरक्षण के संदर्भ में इम्पेरिकल डेटा केंद्र सरकार ने देना चाहिए, इस प्रकार का जो ठराव सरकार ने मंजूर किया है ये पूरे तरीके से टाइम पास करने का काम है, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने इम्पेरिकल इंक्वायरी बाय बैकवर्ड क्लास कमीशन कहा है और बैकवर्ड क्लास कमीशन को ये इम्पेरिकल इंक्वायरी करनी है, बावजूद उसके केवल समय निकालने के लिए और केंद्र सरकार की ओर अंगुली निर्देश करने के लिए इस प्रकार की कार्रवाइयां की जा रही है। हमने उसका विरोध किया है और अब सरकार का चेहरा और सरकार का बुरखा फट रहा है, इसलिए सभागृह में कामकाज न हो इस प्रकार का प्रयास सरकार की ओर से चल रहा है। कुठलीही धक्काबुक्की वगैरह झालेली नाही, तथापि काही लोक विशेषतः असं लक्ष देता है कि काही मंत्री जाणीवपूर्वक कामकाज काढून घेण्याकरता आणि सभागृह चालू नये या दृष्टीनं काही स्टोऱ्या तयार करतात आणि त्या संदर्भात आता या ठिकाणी त्यांची कारवाई चाललेली आहे। परंतु त्यांनी काही केलं तरी आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो सभागृह 2 दिवसाचं आयुध वापरायची नाहीत, अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला तरी आम्ही त्या ठिकाणी त्यांना पुरून उरलो आणि आताही त्यांनी बोलू दिलं नाही, तर तुम्ही या ठिकाणी आहातच, तुमच्या समोर त्यांचा बुरखा फाडू। भुजबळ साहेबांनी अतिशय सपशेल खोटं सांगितलं, असत्य सांगितलं, मी ते सभागृहात सांगितलंय इतर योजनांना एससीसीसीचा डेटा नाही, त्याला सोशो इकॉनॉमिक डेटा दिलाय जो केंद्र सरकारने दिलेला आहे, त्या डेटाची मागणीच केलेली नाही। हा जो काही सेन्सस होता सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस होता, त्यातल्या सोशो इकॉनॉमिक डेटावर या सगळ्या योजना चालल्या आहेत आणि तो डेटा पब्लिक डोमेनमध्ये आहे। आपण उपस्थित होतात की नाही मला माहिती नाही, मी हे स्पष्टपणे सांगतो की तालिका सभापतींना कुठलीही धक्काबुक्की झालेली नाही, हे मी स्वतः त्या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी स्वतः उपाध्यक्ष होते, त्यामुळे कुठलीही धक्काबुक्की तालिका सभापतींना झालेली नाही। हे खरंच आहे, आज सरकारने घोषणा काय केली आहे 31 जुलै पर्यंत आम्ही एमपीएससीची पदं भरू, म्हणजे नोकऱ्यांची नाही एमपीएससीच्या सदस्यांची पदं भरू, त्याला 31 जुलै कशाला पाहिजे, 4 दिवसात ते भरता येतात, 8 दिवसात ते भरता येतात आणि अजूनही त्या नोकऱ्या मिळतील की नाही या संदर्भात कुठलीही क्लॅरिटी ही सरकारने आणलेली नाही। एमपीएससी
देखिए सरकार ने एमपीएससी में जो कमिटी है उसको खाली रखा और उसके कारण वहां पर इंटरव्यू नहीं हुए और स्वप्निल जैसे एक होनहार युवक को आत्महत्या करनी पड़ी। अब हमारी मांग है कम से कम अभी तो पद भरिए और बचे हुए सारे इंटरव्यूज तुरंत कंडक्ट करके हमारे युवाओं को नौकरी दीजिए, ये हमारी मांग है। सर, ओबीसी आरक्षण के लिए आपने काफी चक्रजाम आंदोलन, राज्यव्यापी आपने आंदोलन किया, ऐसे में ये बताइएगा कि इस दो दिवसीय अधिवेशन में क्या सॉल्यूशन निकलने वाला और क्या आरक्षण? नहीं, अभी तो आपने देखा ना, उसका तो आपके सामने हुआ। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24